इन्सुलिनचा चांगला परिणाम येण्यासाठी फक्त 4 ते 6 मिलीमीटर लांबीच्या सुयांचा वापर करणं योग्य असणार आहे. भारतात मधुमेहाचे एकूण 69.2 लाख रुग्ण असून त्यापैकी केवळ 30 लाख रुग्ण इन्सुलिन रक्तात टोचून घेण्याची उपचार पद्धती वापरतात. फोरम फॉर इंजेक्शन टेक्निक्स अँड थेरपी एक्सपर्ट रिकमेंडेशन इंडिया 2017 या अहवालात प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार हे समोर आलं आहे. मधुमेहाचे व्यवस्थापन आणि इन्सुलिन उपचारांमध्ये सुधारणा आणण्याची गरज लक्षात घेऊन फिटर इंडिया 2017 शिफारसी पुण्यामध्ये प्रकाशित करण्यात आल्या. यावेळी चेलाराम मधुमेह संस्थेचे CEO आणि प्रमुख एंडोक्रॉनॉलॉजिस्ट डॉक्टर उन्नीकृष्णन AG हे बोलत होते. यावेळी या संस्थेच्या सल्लागार चिकित्सक डॉक्टर देववती पुरंदरे, BG मेडिकल डायबिटीस केअरचे उपाध्यक्ष हिरोआकी योशिहारा आणि BD मेडिकल डायबिटीस केअर या संस्थेच्या सहाय्यक संचालक डॉक्टर वंदिता गुप्ता उपस्थित होते. तर इन्सुलिन टोचण्यासाठी एका सोयीचा एकदाच वापर करावा, वारंवार वापर केल्यास वेदना होण्याची आणि रक्त येण्याची शक्यता वाढते असे डॉक्टर पुरंदरे यांनी यावेळी सांगितलं. किंवा आपण जसा श्वास घेतो तसं इन्सुलिन ही तुमच्या शरीराची गरज आहे असं म्हटल्यावर रुग्ण तयार होतात आणि त्यांना व्यवस्थित टेक्निक समजून सांगितलं की ते अजूनच खुश होतात. कारण दीज डेज बिकॉज ऑफ 4 मिलीमीटर लेंथ नीडल अतिशय छोटी सुई असते इन्सुलिनची. तुम्ही बघितलंय कधी पेन? छोटासा पेन असतो ज्याच्यात पाण्यासारखं इन्सुलिन असतं आणि अतिशय बारीक सुई आहे ही. तुम्हाला कदाचित डोळ्याने दिसणार पण नाही लांबून. सो इट इज व्हर्च्युअली पेनलेस इंजेक्शन. बऱ्याचदा तर आम्हाला डॉक्टरांना आणि डायबिटीज एज्युकेटर्सना आम्ही इथे नॉर्मल सलाईन भरलेलं असतं आणि आम्ही पेशंट समोर स्वतः इन्सुलिन किंवा पाणी ते इंजेक्ट करून दाखवतो की इट इज रिअली अ पेनलेस इंजेक्शन. आणि इफ यू लर्न प्रॉपर टेक्निक आणि तुम्ही व्यवस्थित इन्सुलिन घेतलं तर त्याला घाबरायची अजिबातच गरज नाही आहे.